नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही एकसमायिक समीकरणे सोडवून एक्स आणि वाय यांच्या किमती शोधायच्या आहेत. मग काय करूयात, दोन्ही समीकरणे अगोदर लिहून घेऊयात आणि त्यांना नंबर देऊया. तर पहिलं समीकरण आहे 5x - 3y = 8, यास नंबर 1 देऊया. त्यानंतर 3x + y = 2, यास नंबर 2 देऊया. आता बघा, इथे जर आपल्याला एखाद्या चलाचं निरसन करायचं असेल तर कोणत्याही चलाचा सहगुणक समान नाही. मग आपण जर दुसऱ्या समीकरणाला 3 गुणाकार केला तर दोन्ही ठिकाणी 3y होऊन जाईल आणि मग त्यामुळे आपण वायचं निरसन करू शकतील. तर इथे लिहून घ्यायचं आहे, समीकरण 2 ला 3 गुणू. आता हा गुणाकार करूयात. तर बघा, 3x ला 3 गुणाकार केला, 9x झाले. त्यानंतर +y ला 3 गुणाकार केला, 3y झाले, बरोबरचं चिन्ह. आणि 2 ला 3 गुणाकार केला, उत्तर आलं 6. तर आता बघा, हे जे नवीन समीकरण मिळालं ह्याला नंबर 3 देऊया. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 यांचा विचार केला तर आपण यांची बेरीज केल्यावर हे जे -3y आहेत ते +3y मधून निघून जातील. तर इथे लिहून घेऊयात, म्हणून समीकरण 1 व समीकरण 3 ह्यांची बेरीज करू. आता ही बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल, दोन्ही समीकरणे एकाखाली एक अशी लिहून घ्यावी लागतील. अगोदर आपण पहिलं समीकरण लिहूयात, जे आहे 5x - 3y = 8, आणि त्याच्याखाली तिसरं समीकरण लिहायचं आहे 9x + 3y = 6. इथे आपण बेरजेचं चिन्ह देऊयात कारण आपण बेरीज करणार आहोत. तर बघा, आता ही बेरीज करूयात, 5 + 9, उत्तर आलं 14x. त्यानंतर -3y + 3y निघून गेलं, उत्तर आलं 0, ते लिहिण्याची गरज नाही. आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 8 + 6, उत्तर आलं 14. म्हणून हा एक्स जसाच्या तसा आला, बरोबर हे 14 जसेच्या तसे आले. आणि हे जे 14x आहेत म्हणजे 14 * x आहे, तर हे 14 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर गुणिलेचे झाले भागिले, म्हणून -14. आता बघा, 14 ला 14 भाग केला, राहिला 1, म्हणून x = 1. तर इथे x आपल्याला किंमत मिळालेली आहे 1. त्याला आपण काय करूयात, फ्रेम तयार करून घेऊयात. आता x किंमत आपल्याला मिळाली, आपल्याला अजून y किंमत शोधायची आहे. मग काय करूयात, x ही जी किंमत आहे ती वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवूयात. तर समीकरण 2 ही किंमत ठेवूया. तर इथे लिहून घेऊयात, x = 1 ही किंमत समीकरण 2 ठेवू. अगोदर समीकरण 2 आपल्याला लिहून घ्यावं लागेल, जे आहे 3x + y = 2. म्हणून इथे लिहिलं 3x + y = 2. म्हणून 3 * x = 1 + y = 2. म्हणून 3 * 1, उत्तर आलं 3 + y = 2. म्हणून y = हे 2 जसेच्या तसे आले. आणि हे जे 3 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते झाले -3. म्हणून y = 2 - 3 जाणार नाही. मग काय करायचं, 3 - 2 करायचं आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह इथे वजा आहे, म्हणून वजा. आणि 3 - 2 गेले, राहिला 1. म्हणजे आपल्याला इथे y किंमत मिळालेली आहे -1. तर अशा पद्धतीने आपण x आणि y किमती शोधलेल्या आहेत. मग आता पुढे उकल लिहून घ्यायचे, म्हणून उकल x, y = x ची किंमत किती आहे 1 आणि y किंमत आहे -1 आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू.